परभणी सेलू शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात ॲडव्होकेट विष्णू ढोले हे मुस्लिम समाजास आरक्षण मिळावे यासह इतर मागण्यांसाठी 4 जुलैपासून उपोषणास बसले आहेत. गुरुवार 11 जुलै हा उपोषणाचा 8वा दिवस आहे. प्रशासनाने या उपोषणकर्त्याच्या सर्वच मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने 10 जुलै रोजी सेलू बंदचे आवाहन करण्यात आले होते. ॲडव्होकेट विष्णू ढोले यांनी पोलिसांचे आदेश झुगारून तसेच शेख साजिद शेख रहीम, मुताहिर खान, मुनवर खान आणि अनिकेत सूर्यकांत रायबोले यांना चेतावणी देऊन सेलू शहर बंद करण्यास सांगितले, तेव्हा उपोषणकर्ते ॲडव्होकेट विष्णू ढोले यांच्या सांगण्यावरून आठवडी बाजार सेलू परिसरात पोलिसांनी कायदेशीररित्या दिलेल्या आदेशाचे पालन न करता 10 जुलै रोजी सकाळी 11 ते 12:30 दरम्यान जोरजोरात घोषणाबाजी करून दुकाने बंद करा असे आवाज देऊन गुन्हा करत असताना उभयतांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस शिपाई प्रशांत कोकांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता अन्वये उपोषणकर्ते ॲडव्होकेट विष्णू ढोले, शेख साजिद शेख रहीम, मुताहिर खान, मुनवर खान आणि अनिकेत सूर्यकांत रायबोले या 4 जणांवर सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दीपक व पोलीस हवालदार शेख उस्मान पुढील तपास करत आहेत. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडींचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूज वर